सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यात कवठे एकंद इथं अनुसूचित जाती आणि नवबद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे काम करण्यात आलं त्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं निदर्शनास येत आहे. सांगली जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत कवठे एकंद इथं हाय मोस्टचे मोठे लाईटचे पॉल उभा करण्यात आले आहेत. हे पॉल दलित वस्तीमध्ये न बसवता इतर ठिकाणी बसवण्यात आले. संबंधित जिल्हा परिषदेचा समाज कल्याण माजी सभापती प्रमोद शेंडगे त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी जे कोणी या पाठीमागे दोषी आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अनुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं. पहिल्या वेळी चेक देताना गटविकास अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली का असं असताना या प्रकरणी फक्त ग्रामविकास अधिकारी यांनाच नोटीस का? शासनाच्या जी आर प्रमाणे दोन्ही सक्षम अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून बिले अदा करायची असतात ती यांनी केली का असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. तासगाव तालुक्यामध्ये सांगली जिल्हा तासगाव तालुक्यामध्ये कवठे एखंद एक गाव आहे. त्या गावामध्ये नवबौद्ध मागासवर्गीय समाजासाठी जे हायमॅक्स लाईट आलेल्या होत्या त्यावेळेस माजी सभापती प्रमोद शेंडगे त्यावेळेला होते. त्यांच्या काळाच्या दरम्यानमध्ये जे नवबौद्धांच्यासाठी मागासवर्गीयांच्यासाठी गोरगरिबांच्यासाठी आलेले हायमॅक्स लाईट 5 ते 6 लाईट आल्या होत्या. त्यातली एकही लाईट त्यांनी कवठे एखंदमध्ये लावलेली नाही. त्या सभापतींनी सरपंचांनी आणि पूर्णपणे जिल्हा परिषदेचं जेवढं प्रशासकीय आहे त्यांनी सगळ्यांनी पैसे खाऊन धनदांडग्याच्या मोठ्यांच्या दारात लाईटी लावलेल्या आहेत. आमची पोरं गोरगरिबांची अजूनही अंधारात आहेत. त्यांना अभ्यास करायला लाईट नाही. बाहेर तिथं तुम्ही जर गेला तर पूर्णपणे चिलारीची झाड आहे ती साप आहेत इंचू आहेत तरीसुद्धा तिथं लाईट नाही. पण ज्याच्या बागा आहेत चांगलं फ्लॅश आहे अशा ठिकाणी त्या लाईट लावलेल्या आहेत. आमचं एक मागणं आहे की ज्यांनी हा बोगस कारभार केलेला आहे त्या प्रशासनाच्या सभापती असतील पदाधिकारी असतील शासकीय अधिकारी असतील त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल करून त्या समाजाला नवबुद्ध समाजाला मागासवर्गीय समाजाला दिनदुबळ्या समाजाला प्रशासनानं सभापतीनं मुख्य अधिकाऱ्यांनी सीओनी न्याय द्यावा एवढीच आमची विनंती आहे. आणि जर न्याय नाही दिला तर ह्याच्यापेक्षा जास्त आक्रमक समतावादी महासंघ आंदोलन करेल. कारण का आत्ताची सुरुवात आहे अजून एंड तुम्ही बघितलेला नाही. कवठे एकांत या ठिकाणी ज्या काही समाज कल्याणच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या गेल्या पण त्या गोरगरिबांच्या पर्यंत पोहोचल्या गेलेल्या नाही आहेत. गोरगरिबांच्यावर हा अन्याय झालेला आहे. त्या गोरगरिबांच्या दारात न लाईटा असू देत किंवा रस्ते असू दे न काही गोष्टीचा आलेलं जे अनुदान आहे ते तिथपर्यंत न राबवता इतर ठिकाणी राबवलेलं आहे. तर ह्यासाठी आम्ही समतावादी महासंघाच्या वतीनं जर का आमची नाही जर का ह्यांनी दखल घेतली तर आम्ही तीव्र ह्याच्याही पेक्षा तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडू हे मी आज समतावादी महासंघाच्या वतीने सांगत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.